राज्यात अनेक भागात अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, उडीद, कांदा, कापूस पिकांचं नुकसान झालंय. ते पाहण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला वेळ नाहीये. त्यावरील लक्ष हटवण्यासाठी वेगवेगळे छापे आणि धाडीचं नाटक चालू आहे. यातून किती संपत्ती मिळाली हे कधीच कळत नाही. राज्यकर्ते हे शेतकरी लाचार राहावा, गरीब राहावा म्हणून सतत प्रयत्नशील असतात. शेतकरी सक्षम झाला तर त्यांची दुकानदारी बंद होईल असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. आणि एकाला जादा शहाणपणा करणं होतं त्याच्या डोक्यात आणतात, म्हणून कोल्हापूरच्या लोकांना दुधाला चांगला भाव मिळतो, उसाला चांगला भाव मिळतो. तशा प्रकारे लढण्याची संघर्ष करण्याची तयारी दाखवा. तुम्हाला मंगेश दादा सरकार चांगला नेता मिळाले काय भविष्यामध्ये तुम्हाला. सुनील बोंडे आहे, ऋषिकेश आहे, ही माणसं सातत्यानं शेतकऱ्यांच्यासाठी प्रयत्न करत असतात. पण तुम्ही त्यांच्याला साथ दिली का? काहीतरी विम्याचं काढलेलं असतं, त्याने उसाचं काढलेलं असतं. तुम्हाला वाटतं ते संघटना मानायचं काहीतरी चाललंय. अरे काय तर चाललं नाही, मिळेल पाहिजे चाललंय. आपल्याला वाटतं आपला काय संबंध आहे, मग कसा करून मला पैसे करून जाता. तुम्हाला काय वाटतं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही कामगार आहेत ते साधू संत आहेत, काशीला जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन आलेले आहेत, त्यामुळे ते कुणाचं पैसे मिळवत नाही, कुणाला फसवत नाही असं वाटतं का तुम्हाला? कामगार साधू संत नाही. ज्ञानेश्वरानं जसं आपल्या विद्वत्तेच्या जोरावर रेडेच्या पाटीवर हातात टाकल्यावर रेडा गडा गडा वेद बोलायला लागला, तसं तिथल्या शेतकऱ्यांच्या पोराने ज्ञानेश्वराचा अवतार धारण केला आणि आज साखर सम्राट रेडा रूपी साखर सम्राटांच्या पाठीवर धाव टाकले आणि हे रेडे गडा गडा उसाचा दर बोला लागले हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने जामखेड इथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी राजू शेट्टी, माजी मंत्री रविकांत तुपकर, जामखेड तालुका अध्यक्ष मंगेश आजबे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, जिल्हा संघटक ॲडव्होकेट ऋषिकेश डुचे, संघटना प्रमुख हनुमान उगले, जनार्दन भोंडवे, शहराध्यक्ष भाऊसाहेब डोके, शहर उपाध्यक्ष नितीन जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश पोपळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचं तुकडं करायला परवानगी द्या का? शेतकऱ्यांना सोसतंय, जेवढं सोसन तेवढं चालायचं, सोसन तेवढं चालायचं असं चाललंय सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत. मी म्हणतोय ते मुद्दा पटला का तुम्हाला? काय संबंध आहे आमचा त्या साखरेचा? एकदा विकून टाका झाला. आम्ही तुम्हाला विचारलं होतं पण साखर विकत नाही म्हणून शेतकऱ्याला अशा प्रकारे तुकड्या तुकड्याला पैसे दिला हे कायदा हा त्या कायद्याचा भंग आहे. आणि मग तुम्ही फक्त त्या कृषीमध्ये आयोग यांना खरंतर शेतकऱ्याचा उत्पादन करताना विचार करून त्याला हमीभाव किती द्यायला पाहिजे हे सूचना करा किती जबाबदारी आहे. पण या कृषीमूल्य आयोगाला चोपडेपणा केला, त्यांनी सांगितलं तुकड्या तुकड्याला पैसे द्या. ज्या कृषी केंद्रीय मंत्र्यांना पियुष गोयलने सांगितलं की एक रकमी अपार्टमेंट तुकडे करायचा आमचा विचार नाही, त्याला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मग हे कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारचं काय कुणाचं आहे? हा नीती आयोग केंद्र सरकारचा आहे काय कुणाचा आहे? मग यांनी अहवाल का तयार केला आणि प्रत्येक राज्याला त्याच्यावर अभिप्राय का विचारला या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा त्या पियुष गोयलने द्यायला पाहिजे. आणि पियुष गोयलने काय सांगितलंय, एका माणसानं दुसऱ्या माणसाला पत्र लिहिलंय. काय लिहिलंय? धनुबाईचे ऐतिहासिक पत्र आहे. साने गुरुजींनी हेडमास्टरला लिहिलं जात तर हेडमास्टरला कुठे लिहिलं जात? आपला प्रेक्षक हेडमास्टरला पत्र लिहिलं जात. ऐतिहासिक पत्र आहे ते. काय लिहिलंय की असा विचार नाही असं महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पियुष गोयल यांनी पत्र लिहिलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसचा कारखाना कुठं आहे आणि ऊस कुठं आहे आणि पियुष गोयलनं त्यांना पत्र लिहायचं कारणच काय? पियुष गोयलना जर का खरोखरच सरकारचं धोरण म्हणून अधिकृतपणे जाहीर करायचं असतं तर त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन
ते आढळले आहे. आधार काय घेतला जातोय की एक पत्र पत्र लिहिलं असं मी पत्र लिहितो आम्हाला दुप्पट एफआरपी पाहिजे झालेली आहे आणि हे सरकारचं धोरण जाहीर करा मग म्हणजे या पत्राला काही अर्थ नाही. हे कागदपत्र सर्व आणि एफआरपीचे तुकडे ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. राजू शेट्टी, रविकांत उपकर आणि मंगेश आजबे हे बैलगाडीत बसून मिरवणुकीत सहभागी झाले होते. मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आपल्या बापाचं दुःख कमी करण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित आहे आणि याच बळावर मी भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवणार आहे. सरकारवर एक आरोप झाला की तुम्ही काही पूर्वतयारी न करता डायरेक्ट कायदा केला. तसा आरोप पुन्हा होऊ नये म्हणून यांनी ही सगळी पूर्वतयारी केली, हा बनाव केला. मग म्हणून नीती आयोगाची कमिटी, नीती आयोगाच्या बैठका, कृषी मूल्य आयोगाची शिफारस, त्याला राज्य सरकारची शिफारस आणि आमचं महाविकास आघाडीचं सरकारचं काही उठल्या दरासारखं नाही. या सरकारनं सुद्धा या तीन तुकड्यामध्ये एफआरपी द्यावी अशी शिफारस केलेला आहे. 20 जुलै 2021 म्हणजे या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये 20 तारखेला राज्य सरकारचं सुद्धा एफआरपीचे तुकडे करायला काही सांगत नाही अशा प्रकारचं पत्र गेलेलं आहे. हे सगळे पुरावे माझ्याकडे आहे. पुराव्याविषयी मी कधी बोलत शिवाय कधी मी बोलत नाही. म्हणजे ऊस उत्पादकाच्या बाजूला ना राज्य सरकार आहे, ना राज्य सरकार मधलं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आमच्या बाजूला नाही, ना केंद्र सरकार आहे. आणि केंद्र सरकारमध्ये असताना सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष तोही तुमच्या उलटा आहे. म्हणजे इकडं राज्यामध्ये आल्यानंतर भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्याला म्हणतात तुम्हाला बघून घेईन, तुरुंगात टाकेल, तुमच्यावर धाडी टाकेल. आणि तिकडे इकडे महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या नेत्याला म्हणतात तुम्हाला सोडणार नाही. पण ऊस उत्पादक शेतकऱ्याला फसवताना मात्र हे सगळे एक होतात आणि या सगळ्यांचीच भाषा एक असते. जी भाषा मोदींचीच आहे तीच भाषा शरद पवारांची आहे. आता मग शेतकऱ्यांनी जायचं होतं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत उपकर म्हणाले, राज्यकर्ते हे पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत. या दरोडेखोरांना धडा शिकवण्यासाठी राजू शेट्टींना साथ देणं आवश्यक आहे. आपल्या सहकार्यानं शेट्टी हे या रक्तपिपासू दरोडेखोरांचा बिमोड करणार आहेत. राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्यासाठी, त्यांच्यावर आपला दबाव कायम ठेवण्यासाठी जामखेड परिसरातील शेतकरी बांधवांनी मंगेश आजबे यांना साथ द्यावी असं आवाहन उपकर यांनी केलं. राजू शेट्टी साहेबांसारखा माणूस जर का आपल्याला आपल्यासाठी लढायला तयार आहे तर त्यांच्यासाठी आपण जीव द्यायला तयार असलं पाहिजे. खरंच आणि काय करतो मला सांगायला आपण शेतकऱ्याची पोट. बापाचं आयुष्य हलाकीचं गेलं. आपल्या बापानं फाटके अंडरपॅन्ट बनवले, घालून दिवस काढले. आमच्या बाईनं 2 लुगड्यांचं 1 लुगडं करून दाट भरला ते घातलं पण कधी लेकराला कमी पडू दिलं नाही. आमच्या बाईने कधी आमच्या बापाला म्हटलं नाही की धनी मला दवाखान्यात न्या, मला कुठं फिरायला न्या. अंगावर दुखणं आमच्या बाईनं अंगावर काढलं. जर कधी तब्येत जास्त झाली तर आमचा बाप मेडिकल मध्ये गेला, अर्धा औषध आणलं, पूर्ण आणलं नाही कारण आमच्या खिशात पैसे नाही. ही आमची अवस्था आहे. आमचा गुन्हा काय? एका बाजूला आई खाऊ लोक मजा मारतायत आणि दुसऱ्या बाजूला श्रम करणारा, कष्ट करणारा माणूस हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. हे चित्र जर बदलायचं असेल तर इंग्रजांच्या
ती सुद्धा योग्य जाग आहे. आणि जर तुम्ही खाली जर खाली सरकार कमी असली तर वर्षाला किंमत नाही, त्यामुळे आता तुमचा शेतकरी आपत आहे, वर्षाला किंमत नाही. प्रतिनिधी नासेर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.